इकडे मुंबई महापालिकेच्या कामांमधल्या अनियमिततेची आता चौकशी होणार आहे चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय साडे बारा हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर एसआयटी तयार केली आहे आणि आता त्या एसआयटीच्या तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल या मुंबईमध्ये जे कोविड मध्ये घोटाळे झाले कोविड मध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही पैसे बनवत होता याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल या रस्त्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला तुम्ही पंधरा वर्षापूर्वी घेतला असता तर साडेतीन हजार कोटी वाचले असते याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल मुंबईकर जनता सुज्ञान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट